रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहताय News24 सह्याद्री गॉसिप कल्लामध्ये तुमचं स्वागत. पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील रंजक घडामोडी. छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात प्रेक्षकांना अनेक नवे धमाके पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा स्पर्धकांना 100 दिवस लॉक करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी बिग बॉस मराठीचं चौथं भव्य दिव्य घर सज्ज झालं आहे. नुकतीच या घराची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि या घरात प्रेक्षकांना अनेक सरप्राईज मिळणार आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अजयचे अनेक सिनेमे गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या अजयचा मैदान या सिनेमामुळे चर्चेत आहे. अजयच्या या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली असून आता हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हल्ली रोमॅन्टिक गाण्यांची चलती असताना यात भर घातली एक आशयघन असे रोमॅन्टिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. प्रेमाच्या सागरात अखंड बुडालेल्या मुलीला तिच्या स्वप्नातला राजकुमार खऱ्या प्रेमाची जाणीव करून तिला योग्य तो सल्ला देतो आणि तिचे आयुष्य अधिक सुखकर करतो असा आशयघन विषय स्वप्न स्वरूप निर्मित दिग्दर्शक सचिन आंबात राजकुमार या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर अनेकदा त्यांच्या हटके पात्रांमुळे किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, पण आता ते एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. अभिनेते अन्नू कपूर नुकतेच ऑनलाईन फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. या सायबर फ्रॉडमध्ये त्यांना तब्बल 4.36 लाखांचा गंडा घातला गेला, तर बँक कर्मचारी असल्याची बोलवणी करत त्यांना फसवण्यात आले आहे. दबंग सलमान खानचा शो बिग बॉस 16 प्रीमियर नुकताच पार पडला असून आता या घरातील खेळ सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे कलाकार स्पर्धकांनी याची धमाकेदार सुरुवात केली. छोटी सरदारणी फेम अभिनेत्री निमरीत कौर या शोची पहिली स्पर्धक ठरली होती. छोटी सरदारणी या शोने सर्वांची मने जिंकणाऱ्या निमरीतने शोमध्ये येताच खळबळ उडून दिली. मंचावर येताना ती डोळ्यावर पट्टी बांधून आली आणि सलमान खान उभी राहिली. डोळ्यांवरची पट्टी काढत ती सलमान खानला म्हणाली की बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी मला तुझा चेहरा पाहायचा आहे. गॉसिप कल्लामध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.